हरी ओम। माझं नाव शेवंती जयवंत भुसारा, उपासना केंद्र कोरतोड। मी मला चार मुलं आहेत, तर मी बारीक लहान पोरी आहे। त्याच्या वेळेस खूप आजारी होते, तर ते लहान होते म्हणजे सात। त्याच्या वेळेस म्हणजे माझे आई वडलं मला, ती जरा चांगले आहेत माझे आई वडलं, आमची गरीब परिस्थिती आहे आमची। तर माझे आई वडलं म्हणजे माझे सासू सासरे पण कंटाळे आहे, नवरा पण कंटाळे, सगळे कंटाळे। मग आई वडले आले मला घेऊन गेले तिथं, मग मला एकदम अशक्तपणा काय काय होत होतं ते मला समजत नाही। काय आजाराचा म्हणजे सगळे शरीराची आग व्हायची, काय व्हायची ते मला काही कळतच नाही, काय दुखतं काय नाही। मग सगळे आई वडलं अठ दवाखाने न्यायची, तिथं दवाखाने न्यायची, तरी मला काही म्हणजे सुचत नाही असा काय होतं मला नेमका। मग त्या आमच्या आई वडले सांगायचे, काय तुला काय नेमका दुखतं, असा किती तुझ्यावरून खर्च खर्च करायचा, एवढा आम्ही तुला किती खर्च करायचा, आला पैसा काय तुझ्यावरूनच घालवायचा, अशी माझी आई वडला सांगायची। मग माझे तर गळत लोकेट होता बापूंचा, तर मला सुभादादा पण मी सांगायची, मग मी पण कंटाळून गेलो ना, काय सुभादादा माझे बापूचा लोकेट आहे तरी मला काय हे दुखशा दिले असा। मग बापू मला, मग सुभादादा मला सांगायचा, काय ताई तुझं काय कर्म असेल पहिलं भोगातलं भोगवं ते तुला फेडाय दिलं, पण मी सांगायची काय मी पण कंटाळून गेलो किती दुःख दुःख काढायचा, अशी मी सांगायची बापूंना। तसे मग मला सुभादादा सांगायचा, काय ताई तू कधी नको म्हणजे ह्या करायचं। मग आमच्या आई वडिला मला सांगते, काय असे बापूकडं तसे बापूकडं जाते तरी पण तुला दुखतं, म्हणजे असे घरची परिस्थिती माझी सगळी सांगायची। माझा नवरा पण कंटाळा, बापू भक्त असून तरी कंटाळा, बापू भक्त तरी कंटाळा। मग मला आई वडिला माझे घरी घेऊन गेली, मग कुठं कुठं अशी म्हणजे फिरवायची, मला पोर पण घेता नाही। मग मला निष्ठी नागलीची आंबील चालू केली, नागलीची आंबील करून तसे पाजत एकदम म्हणजे असक्तपणा। मग मी बापूंना सांगायची, सुभादादा मला सांगायचा, काय तू आता बापूंनाच काय करायची ती कर। मग बापूजवळ बसायची मी, अव्रत धरत ते माझ्या आई वडिला सांगायची, काय हे तू करत आहेस, पण मी सांगा नाही माझ्या बापूंवर विश्वास आहे, मला काय बापू करायचा तो करील। आमच्या आई वडिला सांगते, काय ते हे करत आहेस, वर्जतेस काय असं म्हणजे, पण मी नाही सांगायची, नाही जो बापू मला मारा नाही तर ठेवा, पण ते बापूचेच पाने होईल। मग मी त्या बापूला हे म्हणजे करायची, मग ती उदी घ्यायची पाने पियायची, आंघोळ करायची। मग माझी आई सांगायची, काय तू हे करत आहेस, मग आईला सांगायची, मी उदी टाकून सगळे शरीर आलं ती उदी लावायची, आंघोळ करायची, सगळे हे करायची, आणखीन पियायची, म्हणजे राशी चांगली जशी तठून झालो तसे मग माझा घरवाला आला सांगा चल घरी। तसे मग माझ्या आई वडील भाऊबंद सांगायचं, सुधरवला सांगा आम्ही आता तुम्ही सांगा घेऊन सांगा जाता सांगा। तसे मग आमचे माझी लहान लहान पोरा, मग मीही विचार केला, मी तो विचार पाहिला, तसे मग मी घरी आले, अठ आले तसे मग आणखीन मला परत दुखायला लागला अठ आल्यावर। तठ जरा चांगला आई वडला कर अठ आलो तसे आणखीन मला दुखायला लागलं। तसे मग हा कामावर मिस्तरी काम करायचा ना इथं, तसे मग तो जायचा मिस्तरी काम, एक दिवस भरं पण येता तर मी फोन करायची, ये मला नाही टोल असा। मग मला तो ये जा तसे झगडायचा, काय तू तशी निस्ती सांगतेस काय मला ह्या दुखत आहे त्या दुखत। तसे मग बापूजवळ बसायची, रडायची, बापूनं सांगायची, बापू काहीतरी हे मला आहे असा तूच बरा कर। तसे मग बापूंच्या जवळ मी बसायची, रडायची। मग रात्रीचे मला एकदम म्हणजे झोप नाही आहे, काय काही नाही, अख्ख्या जीवाची माझी तळमळाट व्हायची। मग बापूच्या वही घेऊन उसेकडे झोपायची, अशी काय बापू अशी तरी मला शांती दे असा, मी किती दुःख दुःख काढू, म्हणजे फार मला असा म्हणजे एकदम दुःख झाला। तसे मग मी ते बापूंचे म्हणजे तो हो घेऊन झोपायची बापूचे। मग मला सांगायचे आज जरा कसं सांगतं जरा का, आज मला जरा खूप बेस्ट जसं असं वाटतं। तसे मी तो बापूंच्या डोक्यावर म्हणजे ह्या करून तसे झोपवायचे असा म्हणजे। मग मला सुभादादाही सांगायचा, ताई तू माझ्या आई वडिला सांगायचे काय लोकेट काढून टाक, काय तू हे करत आहेस असा, नाही मी निघायची तर बापूचे चिचेनी निघीन असा। तसे मग मी ती लोकेट जे साजीव म्हणजे काढलाच नाही, त्याच्यामुळं मी आजवर आहो बापूकडून। बापूच्याच कृपाने मी चांगली झालो, याच्या पुढं पण चांगलीच झालो पाहिजे, आणि अशीच बापूची कृपा याच्या पुढं पण राहिली पाहिजे। बापूने आज मला शक्ती दिली काम करायला, आज मी त्याच्याच मुळं आहो। हरिओम बंद।